नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रमशाळा येथे आज मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव संपन्न झाला। शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाचा प्रवेश उत्सव कार्यक्रम आज दिनांक 15 जून रोजी पार पडला। यामध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। फुलांच्या पायघड्या घालून तसेच त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन व औक्षण करून आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे महर्षी कर्वे आश्रमशाळेच्या संस्थेमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केले। या कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी तसेच महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे उपसचिव प्रदीप वाजे, शाळा समिती सदस्य धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, ग्राम प्रबोधिनीचे माजी मुख्याध्यापक भदाने सर व शाळेतील सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। नवनाथ भवारी यांनी आपल्या मनोगतात 530 आश्रम शाळांपैकी महर्षी कर्वे आश्रमशाळा ही सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक आहे असे कौतुक करीत लॉकडाऊन नंतरची शाळा, ऑनलाईन शिक्षणातील त्रुटी, प्रत्येकाच्या जीवनातील शिक्षणाचे महत्व आणि आदिवासी समाजासाठी संस्थेचे मोठे योगदान याविषयी माहिती दिली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ वाडेकर यांनी केले। प्रास्ताविक श्रीमती देवरे यांनी तर आभार तुकाराम पवार यांनी मानले। नमस्कार, ही आहे आपली महर्षी कर्वे आश्रमशाळा। महर्षी कर्वे आश्रमशाळा ही शाळा वसली आहे मावळ तालुक्यामधल्या कामशेत या छोट्याशा गावी। आज आपण इथे साजरा करत आहोत प्रवेशोत्सव इयत्ता पहिलीचा। प्रवेशोत्सव अगदी वेगळ्या प्रकारे आम्ही साजरा केले बरं, पण काय म्हणून साजरा केला? नवीन काढले त्यांचे सेल्फी, सेल्फी पॉईंटवर जाऊन मुलांनी काढले सेल्फी आणि घेतलेत त्यांच्या पावलांचे कंकुवाचे ठसे। आणि ठसा हा उमटणार आहे मुलांच्या भावी आयुष्यामध्ये आणि उत्कृष्ट नागरिक घडणार आहे ते आमच्याच शाळेमध्ये। शाळा कोणती माहीत आहे ना? महर्षी कर्वे आश्रमशाळा कामशेत। आमच्या या शाळेमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जात आहे। मातृभाषा म्हणजे आपल्या आईची भाषा, जी मुलाला सगळ्यात आपल्या जवळची वाटते असे म्हणतात ना, मातृहस्ते भोजनम आणि मातृमुखे शिक्षणम। खरंच या विद्येच्या प्रांगणात आज आपल्या शाळेमध्ये हा प्रवेशोत्सव साजरा होत आहे। नक्कीच आपणही आमच्या शाळेला भेट द्या। धन्यवाद। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्या।